कपड़ा भी तो ठीक नहीं ना है मालिक, हम वहां नहीं जाएंगे। लेकिन देखो कमला, ये सब कुछ तुम्हारे लिए तो हो रहा है। हमरे लिए? हमें शर्मिंदा ना करो मालिक, आप जाओ, आप बड़े आदमी हो ना। नहीं कमला, हम दोनों को साथ ही जाना पड़ेगा। अगर मैं अकेले जाऊंगा तो सब मुझ पर नाराज होंगे, मुझे पूछेंगे कि कमला कहाँ है, कमला कहाँ है। कह देना सफर से आई है, बीमार है, सच्ची ऐसा ही कह देना। नहीं कमला, तुम्हें आना होगा। आप ही के दासी हूं मालिक, आज नहीं जाऊंगी, कल नहीं तो परसों, ठीक होने के बाद जरूर जाऊंगी। तो ठीक है, हम भी नहीं जाते। ना ना मालिक, ऐसा ना करना, आपको तो जाना पड़ेगा कमला के लिए, ऐसा ना करो मालिक। देखो कमला, मैंने कह रखा है कि मैं तुम्हें साथ लेकर आऊंगा। अगर तुम्हें साथ लेकर ना जाऊं तो सबके सामने झूठ कहलाऊंगा। इससे तो अच्छा है कि मैं ना जाऊं। हम कभी और चले जाएंगे। हाँ कमला, तुम मेरा हुक्म नहीं मानोगी? ये कैसे मालिक, आप तो हमारे मालिक हो ना। तो कमला, मैं तुम्हें हुक्म करता हूं कि आज तुम्हें मेरे साथ चलना होगा, और आज ही चलना पड़ेगा। वहां ऐसा है का? वहां हमारा शानदार स्वागत होगा, लोग तालियां बजाएंगे, बधाई देंगे। आप हमारे साथ रहोगे ना? हमें तो बहुत ही डर लगेगा। मैं तुम्हारे साथ ही रहूंगा। वो लोग तुमसे कुछ बातें करना चाहेंगे। हमरे साथ? हमें तो बातें ही करना नहीं आता, इतने सारे मर्द के सामने हम अनपढ़ औरत, हम क्या कहेंगे? नहीं, वो कुछ सवाल पूछेंगे, तुम जवाब देना। सवाल? हाँ, यही कि तुम कहाँ रहती हो, तुम्हारा देश कैसा है, वहां पे क्या करती हो, क्या खाती हो। हम घर में भूखे नंगे रहे तो वो भी बताना पड़ेगा का? अब अच्छे लोग पूछते हैं तो बताना अच्छा होता है। आप हमारी मदद करोगे ना? हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल। तो हम आप ही के साथ चलेंगे, पर ये कपड़ा ठीक नहीं ना है, कितना गंदा है, फट गया है। नहीं, डोंट वरी कमला। हाँ? नहीं, यानी चिंता का कोई कारण नहीं है। अब तुम अंदर जाओ, जैसे मैं बुलाऊंगा ना बाहर आना, ठीक है? जाओ अंदर जाओ। हाँ, जयसिंह बोल रहा हूँ। सब तैयारी हो गई? हाँ, एवरीथिंग इज ऑल राइट हियर। आता फक्त नवरीला भोल्यावर उभी करायची आहे, नाही समजे? कुडी दे फेरे होंदे बाकी आहे। 5:30 ओके हाय। आओ, तुम्ही तिला घेऊन निघालायत? नाही, वेळ आहे का? नाही, माझ्याकडे माझी एखादी साडी मागते ती। कोण? कमला, काही देऊ नको तिला। मी तुला सांगितल्याशिवाय तिला काही द्यायचं नाही। आय वॉर्न यू। हो, पण मी विचारायलाच आले होते। मी तुला सांगतो ना, तिला काही द्यायचं नाही म्हणून। ती ज्या साडीमध्ये आहे त्या साडीमध्येच प्रेस कॉन्फरन्सला येईल। हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? बाईची जात आहे, तिची साडी फाटली आहे। आय नो, आय नो, मला कळतंय सगळं, अंडरस्टँड। हे बघ, ही प्रेस कॉन्फरन्स होऊन जाऊ दे, तिला 1 नाही 10 साड्या घेऊन देऊ आपण। ती ज्या साडीमध्ये आहे ना त्या साडीमध्येच मला ती प्रेस कॉन्फरन्सला यायला हवी, फार महत्वाचं आहे। बरं। Hey, I'm sorry. एक काय सरिता, ही प्रेस कॉन्फरन्स आहे ना, त्यामुळे मी जरा जास्तच टेन्स आहे। ही प्रेस कॉन्फरन्स होऊन जाऊ दे बघ। जाऊ मी? हे बघ, तू तो चहा करतेस ना झक्कपैकी, आलं बिलं घालून तसं कर। एक कोई देखे गया। हाँ जाओ। तो गुड
कुठं राहिली तुमची कारस्थान? नाही, तुमच्या रक्तव्यवसायातलं कारस्थान रे. हां हां, चालू आहे चालू आहे. माझी अडचण झाली तर अगदी मोकळेपणाने सांग बरं का. हो सांगेन, अगदी जरूर सांगेन. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे बरं का, की आयुष्यात जरा आपलं चुकलंच. नाही म्हणजे आमचं हे लंगोटी एवढं वर्तमानपत्र फारसा काही त्याला वाचक वर्ग नाही, तरी पण आम्ही आपलं धावपळ करायची, इकडून तिकडून कागद मिळवायचा, कुठंतरी ते उधारीतनं छापून घ्यायचं, पण आजच्या वाचकाला काय हवं याचा विचार कधी नाही, त्यामुळे त्याचा खप वाढत नाही, विस्तार होत नाही. असं एखादं वर्तमानपत्र आहे याचा आमच्या जिल्ह्यापलीकडे कोणाला पत्तासुद्धा नाही. माझ्या मनामध्ये आलं की यानं जर आपलंही पोट भरत नाही आणि वाचकांना हवं आहे तेही जर मिळत नाही, तर मग एवढा सगळा खटाटोप करायचा कशासाठी काय? कुठे जरा साक्षात्कार? त्या खोलीमध्ये टेबल लॅम्पच्या खाली तुझ्या वर्तमानपत्राचे जुने अंक ठेवलेत ना, ते चाळताना. बर, माझ्या मनात एक विचार येतोय जयसिंग. सांगू? सांगा ना, तुम्हाला परवानगी केव्हापासून लागायला लागली? काय जयसिंग, तुला आपल्या जिल्ह्याची कल्पना नाही. अर्थात आपल्या जिल्ह्यामध्ये तू येण्याजोगी मोठी भानगडच होत नाही, त्यामुळे तुला कल्पना कशी असणार. पण तुला सांगतो, आपल्या जिल्ह्यानं आता भरपूर प्रगती केलेली आहे, पण तो बेटा आहेस दुष्काळी. त्यामुळं काय आहे की तिथे थोडीशी खाबुगिरी आहे. शिवाय मटका आहे, हां, जुगार आहे, हातबट्टे आहेत, कुंटणखाने आहेत आणि मधूनमधून खून आणि बलात्कारसुद्धा. हे करणारी मंडळी जर वजनदार असली तर मग दडपादडपी आहे. हरिजन आहेत आणि त्यामुळं वजनदार मंडळींना त्यांच्यावर अत्याचार करण्याचा आनंदसुद्धा उपभोगता येतो. हो, आणि राजकीय कुलंगडी आहे. तर मला एकदा असं वाटलं की आमचं हे छोटंसं वृत्तपत्र आम्ही तुमच्या पद्धतीने जर चालवलं तर काय होईल? तुम्ही आणि आमच्या पद्धतीने? मग तुमच्या साधन सूचितेचं काय? तुम्ही आणि आमच्या पद्धतीने? मग तुमच्या साधन सूचितेचं काय? ती काढली रे मोडी. नाहीतरी गेले 30 वर्षात तिनं असं काय दिलंय? पण ऐक ना, कल्पना तर ऐकून घे. मी असं ठरवलंय की तुझ्यासारखीच 2 उचापती पोरं पदरी ठेवायची. हां, मग ही पोरं जिल्ह्या जिल्ह्यातनं जातील, हां, धावपळ करतील आणि गुप्तहेरगिरी करतील आणि मग कोण्या कोपऱ्यातनं नवनवा मालमसाला घेऊन येतील. हां, मग मी त्याला तिखट मीठ लावून तो छापेन. मग काय, रोज नवी सळसळ, नवे नवे स्फोट आणि मग काय धमक्या आणि खुलासे आणि प्रतिखुलासे आणि मग वाढता खप, वाढत्या जाहिराती आणि वाढतं उत्पन्न आणि शिवाय हातामध्ये नोटांची पुडकी घेऊन बाहेर दरवाजावर ताटकळत उभे असलेले आणि अडचणीत आलेले मातबर. माझा असा अंदाज आहे जयसिंग की 4-5 वर्षांमध्ये मी एक बंगला दे कोठी उभी करू शकेन. त्यासाठी हे सर्व? 10-11 वर्षांमध्ये खूप इस्टेट जमली म्हणजे माझी बायका पोरागणी मस्त बसून खातील. काय कशी वाटली आयडिया? तुम्हाला म्हणायचं की आम्ही करतो आहोत तो पोटार्थी जर्नालिझमचाच नवा प्रकार आहे. आणि जमला तर बरा प्रकार आहे. अर्थात त्याच्यात धोके आहेत पण पैसासुद्धा खूप आहे ना. तुझंच बघ ना, 5 वर्षात करोल बागेतनं तू इथं आलास आणि आता नोकर चाकर आहेत, गाडी आहे, देशभर विमानानं फिरत असतोस, 5 तारांकित हॉटेलात तळ ठोकतोस आणि थेट पंतप्रधानांपर्यंत तुझा राबता आहे. हां, तर तात्पर्य काय, ज्याला हा खेळ जमतो त्यांना तो खेळायला हरकत नाही. खेळ? हां, तसा वाघावर स्वार होण्याइतका कठीण आहे, सोपा नाही आहे खेळ. काकासाहेब, हा मुळात एक तर खेळ नाही आणि तुम्ही सांगताय त्या गोष्टींकरता मी खेळत पण नाही. खरं का रे? पण मग एवढ्या जीवापाड खस्त कशासाठी रे? यात काही सोशल कमिटमेंट आहे, पर्पज आहे असं जाणवत नाही तुम्हाला? दिल्लीत खळबळजनक प्रकरणं काही कमी आहेत का? पण मग आम्ही इथनं निघालो आणखीन त्या दुष्काळी भागातल्या मुलींचा बाजार शोधायचा प्रयत्न करतोय, त्याची पाळंमुळं खणून काढण्याचा प्रयत्न करतोय. काकासाहेब, जेव्हा सत्ताधारी पक्ष संवेदना शून्य झालेला आहे
विरोधी पक्षांवरती लोकांचा विश्वास उरलेला नाही, त्यावेळेला आम्ही काही कमिटेड पत्रकार असे आहोत जे या मॉरल रॉटमध्ये उभे आहोत. मॉरल व्हॅल्यूज, मॉरल नॉर्म्स यांना अफोळ करून बेबंद सत्ताधाऱ्यांची चाल रोखायचा प्रयत्न करतोय. काकासाहेब, या देशातला सामान्य माणूस, कॉमन मॅन, आज एका गुंगीत असल्यासारखा जगतोय. त्याला सतत धक्के देऊन जागा ठेवायचा प्रयत्न करतोय आम्ही, परिस्थितीची जाणीव करून देतोय, त्याला सोशल आणि पॉलिटिकल चेंज करता प्रिपेअर करतोय. आधी मराठीत बोला, प्रादेशिक भाषेमध्ये लिहा. या देशातला सामान्य माणूस अजूनही आपल्या मातृभाषेत बोलतो, मातृभाषेत विचार करतो. त्याच्या कल्याणाची काही चाळ असेल तर मराठी पत्रकारितेत उतरा, आणि नाही तर मग पैशासाठी इंग्रजीची कास धरली होती हे मान्य करा. काकासाहेब, तुम्हाला जे काही म्हणायचं ते सरळ म्हणा की म्हणू. हा तुमचा नवा जर्नलिझम जर पैशांसाठी नसेल ना, तर मग तो वंध्या संभोग आहे. हा अवघड मराठी शब्द कदाचित तुला माहिती नसेल म्हणून सांगतो, यातनं काही निष्पन्न होणार नाही. काहीतरी मोठा वाद झालेला दिसतोय. अगं, मी कसला याच्याशी वाद घालतोय? हा जयसिंगच अजून टेन्स आहे थोडा. जयसिंग, अरे एवढं कसलं टेन्शन घेतोय, घे. मी जाऊ का इथून? मग तुला बरं वाटेल का? माझं काय, मी जातो. बरं बाबा, मी माफी मागतो तुझी. हाडाचा पत्रकार असल्यामुळं वाटेल तितक्या वेळा माफी मागायला मी तयार आहे, अगदी बिनशर्त आणि सपशेल. सपशेल माफी मागतो म्हटल्यावर कसा खुल्ला, बघ बरं. हां, कोणाचं काहीही मत असलं तरी मी हाती घेतलेलं काम सोडू शकत नाही. चल, कमलाला घेऊन ये, मी 5 मिनिटात तयार होऊन येतो. तुम तयार हो गए कमला? कपड़ा बहुत ही फटा है. देखो, वो तुम्हें ऐसे ही ले जाना चाहते हैं. वो चाहते हैं कि सब देखें कि तुम्हारी यहाँ की औरतों को कैसे अच्छे कपड़े नहीं मिलते पहनने के लिए, अब कैसी भूखी प्यासी रहती है वो. लेकिन हम अपने घर की बुराइयां बाहर वालों के सामने नहीं ना करेंगे. देखो कमला, तुम्हारा नसीब अच्छा है जो वो तुम्हें यहां ले आए, और ये प्रोग्राम हो जाने के बाद तुम्हें अच्छे कपड़े मिलेंगे पहनने के लिए. और तुम चाहती हो ना कि तुम्हारे यहाँ की औरतों को अच्छे कपड़े मिले, अच्छा खाना मिले, अच्छी जिंदगी नसीब हो, तो फिर तुम इन्हीं कपड़ों में चलो. ठीक है, चलो. सरिता, राम सिंग. सरिता, माझे फोटोग्राफ्स, स्लाइड्स. हो, सगळं बॅगेत ठेवलंय. मला वाटतं बॅग राम सिंगने गाडीत ठेवली. ठीक आहे, चलो. ए सरिता. हो, कोणी बघा आणि महत्वाचं नसेल तर मी नाही म्हणून सांग. बर. हॅलो, मिसेस जाधव जी, जयसिंग है जी, अभी निकल रहे हैं. जरा उनको बुला लेना, अर्जेंट बात करनी है. आओ, एडिटर साहबन सा फोन है. मंत्री परिषद के इस उथल पुथल से सर पता चला ना. क्या? अरे भाई, टीवी नहीं देखा है क्या तुमने? नहीं तो भाई, मंत्री परिषद में रिशफल हुआ है, 4 लोगों को निकाल दिया है, 3 लोगों के खाते बदल गए हैं और 4 नए लोग ले आए हैं, मिश्रा, हरदयाल, पाटिल और चोरडिया. इनमें से किसी के बारे में तुम्हें खास जानकारी है? खासकर पाटिल और चोरडिया के बारे में कोई डॉकेट, कोई कॉन्फिडेंशियल फाइल्स वगैरह? नहीं सर, वो देखने होंगे सर. भाई कुछ हो तो ले आओ.
खासकर पाटिल और चोड़िया के बारे में। तुम्हारे महाराष्ट्र के हैं ना, इसलिए तुम्हें याद किया। आई वॉन्ट समथिंग एक्सक्लूसिव। यस सर। रख दूं? एक मिनट, वो सर अपनी प्रेस कॉन्फ्रेंस वो पोस्टपोन कर दी गई है। क्या? और सबको मैसेज भी दे दिए टिल टुमारो। टुमारो, डे आफ्टर टुमारो, देखेंगे भाई। हाँ ठीक है, इतनी बड़ी इवेंट हुई है तो लोग अपनी न्यूज में इंटरेस्ट भी नहीं रखेंगे। लोग क्यों, मैं अपने पेपर में इसे हेडलाइन नहीं दूंगा। अब तुम इंफॉर्मेशन लेके जल्दी पहुंच जाओ। ओके, मैं राह देख रहा हूं। अच्छी प्रेस कॉन्फ्रेंस प्रोड कर ली। बहुधा उद्या, आणि उद्या जर काही सनसनाटी न्यूज आली तर परवा। म्हणजे आज नक्की नाही आणि उद्याची खात्री नाही? कमळाबाई, काय ते साहेब? माझी एखादी जुनी साडी आणि पेटीकोट वगैरे काढून ठेवा आणि ही लाद घेऊन जा। चल चलो चलो चल चल। काय करतीस तू सरिता? तिला आंघोळ घालणार आहे, तयार करणार आहे, माणसात आणणार आहे आणि माझं स्वतःचं माणूस म्हणून कर्तव्य बजावणार आहे। वो पोस्टपोन कर दी गई है और सबको मैसेज भी दे दिए। टुमारो, डे आफ्टर टुमारो, देखेंगे भाई। लोग क्यों, मैं अपने पेपर में इसे हेडलाइन नहीं दूंगा। अब कमला आई है ना, मिलके काम करते हैं। अरे माली कर देगा ना, तुम क्यों कर रही हो? अब उसकी क्या जरूरत, जब हम साथ हैं तो हमें ही निपटा देते हैं। अच्छा यहाँ देखो, मैं तुम्हारे लिए क्या लाई हूँ। अभी आते हैं। ए, पानी बंद कर दो। आओ बैठो बैठो। क्या हुआ? देखिए ना, पत्तों पे पानी डालने से पत्ते कैसे डोलत रहे। अच्छा ये देखो, हाय चूड़ियां अच्छी है ना। हाँ। आप भी पहनिए ना। अरे मेरे पास तो है बस इतना सा, हम तो यहाँ यहाँ तक पहनेंगे। जो खनके और जब कोई पास से गुजरे तो हम ऐसे बजाए और छिप जाए और वो कहे ये कैसी आवाज है, ये कैसा जादू मंत्र, और जब वो शाम को घर वापस आए तो हम हल्के से बजाए और उनको बताए कि हम तो यहाँ छिपे हैं। कमला तुम बहुत अच्छा गाती हो, गाओ ना। मैंने सुना है तुम गा रही थी उस दिन, गाओ ना। ओ सजनी रे, ओ सजनी रे, ओ सजनी, ओ सजनी रे, ओ सजनी रे, ओ सजनी, पिया गए कलकत्ता। क्या हुआ? मालिक, मालिक आवत है।